नमस्कार. प्राईम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रांत तुमकां सगळ्यांक राजश्री चव्हाण मुगाचो येवकार. सुरवेक पळोवयाच्यो मुखेल खबरो. गोयातल्या 186 पंचायतीचा निकाल जाहीर. काय आमदार आपले पॅनल हाडूंक यशस्वी, काय जणांक आयले अपेस. लोकसेवा करपाची जिद्द दवरून वन मावळींगे कुर्चिरे पंचायतीतल्यान 82 वर्षाचो भागो भैरू वरक परत एकदा जैती बंद. संतुलित उदरगती खातीर नगर नियोजन कायद्यात बदल करतले. नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणेन केली घोषणा. आता खबरो विस्तारान. राज्यातल्या 186 पंचायती खातीर बुधवारा मतदान झाले. पुराय राज्यात 78.70% मतदान झाले. फाटल्या पंचायत वेंचणुके परस हे वेंचणुकेंत मातशें उणें मतदान झाले. पंचायतीच्यो वेंचणुको पक्ष पांवड्यार जावंक ना, तरी लेगीत मंत्री आमदाराचे समर्थक तशेंच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व्हडा संख्येन वेंचणुकेंत सक्रीय आशिल्ले. सगळे उमेदवार वेंचून येवचे म्हणून समर्थक मंत्री तशेंच आमदारांनी यत्न केल्ले. कांय कडेन आमदार मंत्री आपले पॅनल जतिवंत करूंक शकले, जाल्यार कांय आमदारांक निर्शेवणी आयली.
विजयी भव। वनमळंगे कुडचरी पंचायतीतल्यान वॉर्ड नंबर सतल्या 82 वर्षाचो भागो भैरू वरक आणि दाबा किर्लपार पंचायतीत 72 वर्षाची रुक्मिणी गांवकार हांची निवड झाल्या। काम करपाची जिद्द आणि नितळ मनान लोकसेवा केल्यार तुका ताची परतफेड मेळटा म्हणटा ते ह्या उमेदवारांनी सिद्ध करून दाखयला। सगळ्याक वयाची मर्यादा लागता, मात राजकारणात ही मर्यादा नासता म्हणून ह्या 82 वर्षाच्या उमेदवारान परत एकदा पंचायत निवडणुकेत जैत मिळवून दाखयला। फाटले फावट आपणें खुबशीं कामां केल्यात आनी हाकाच लागून आपणाक लोकांनी बहुमत दिलां। ह्या खेपे लोकांची चडांत चड कामां करपाचो आपलो यत्न आसतलो म्हूण नवनिर्वाचीत पंच भागो वरक निवडून आयले उपरांत पत्रकारां कडेन उलयले। बरें, आतां कितें आसा, लोकांची कामां करूंक जाय। पयलीं हांव येल्लो आसा निवडून, तेन्ना कामां बी बरी केल्या म्हणून लोकांनी बहुमतांनी म्हाका हे केला। म्हाका इतक्या मतांनी हे कितके वाटे आता तुम्ही निवडून आयला आता परत? दोन फोट किती कामां बी तुमची? रस्ते पाडवाड्यातल्या लोकांक फक्त किती किती अडचणी आसा त्यो सोडवतलो आणि म्हातारे बायलांची कामां जावंक ना ती सोडतलो आणि लोकांचे जे जे किती आसा ते खरोखर लोकांक विश्वासान घेऊन ही कामां द्यायची। अशें म्हणू येता आमी की ह्या वयानूय जर जिद्द आसत जाल्यार कोणी निवडणुकीक उबो रावंक शकता। जशें तुमी आयज रावन दाखयले आनी दुसरे जे ज्येश्ठ नागरीक आसा तांकांय तुमी एक प्रोत्साहन। ब्युरो रिपोर्ट प्राइम। आता घेऊया व्यवसाय विसाव। दिस इज इन्फॉर्म मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क। कारण योकार तुमकां सगळ्यांक। द प्राइम न्यूज रूम दिपी निशा। नो योर कैंडिडेट। प्राइम योर वॉइस योर चैनल। विसवापरांत तुमकां येवकार फुडल्यो खबरो। संतुलित उदरगती खातीर नगर नियोजन कायद्यांत बदल जावपाची गरज आसा। आमदार तशेंच तज्ञांची समिती स्थापन जातली, कायद्याचो अभ्यास करून नियाळ जातलो। फुडल्या 6 महिन्या भितर नगर नियोजन कायद्यांत बदल करतले अशी घोशणा मंत्री विश्वजीत राणे हांणी केल्या आनी फुडल्या अधिवेशना म्हणसर हो बदल घडटलो म्हणून ते मुखार उलयले। तो रोड एक्वायर करपाक टाउन प्लॅनिंग ओडीपीन प्रोविजन पीडीएफ करपाक, तशेंच टाउन प्लॅनिंगाक आमी सगळे रिजनल प्लॅनिंगान रोड दाखयला तोच रोड आमी नवो रोड घालून ते सुपर इम्पोज करूं शकना। तो रोड जो ऑलरेडी दाखयला तोच रोड। टाउन प्लॅनिंग एक्टाक तुमी कमिटी म्हटल्या ते रिलूक करपाक, तो मेन टाउन प्लॅनिंग एक्ट हे करपाक? हय बरोबर, मेन टाउन प्लॅनिंग एक्ट बदल करपाक जाय। फुडले असेंब्ली पयली आमकां करूंक जाय, फुडले 6 महिन्या भितर आमकां नवीन टाउन प्लॅनिंग एक्ट हाडूंक जाय, ज्या माध्यमातल्यान काही एक्सपर्ट्सांक बी आमी इन्व्हाइट करून त्यांचे आमी सजेशन्स घेऊ शकता। देशाचे इतले नामनी जे एक्सपर्ट्स आहात ते घेऊ शकता आणि आमची कमिटी जी आहात ते इंटरॅक्ट करतले आणि मागीर टोटल आमच्या बरोबर चर्चा करून आमकां किती जाय, गोया राज्याचे हेचे आमकां गरज किती आहात त्या तरेन तो एक्ट मॉडिफाय करपाची गरज आहात। प्लॅनिंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड ग्रोथ टुवर्ड्स अ ग्रीन गोवा हे जाऊंक जाय, नाल्यार कितें आहा की सगळे सेटलमेंट म्हणून लोक गावतात जमीन जाय म्हणून। कन्वर्जन हे दीस शूड बिकम आउटडेटेड टर्म। आमी कसे आमी कन्झर्वेशन बी आमी करू शकता, बायोडायव्हर्सिटीचे दृष्टीन आमी विचार व्यवस्थित करू शकता, ग्रीन गोवाच्या दृष्टीन ग्रीन सर्टिफिकेशन आमी केन्ना चर्चा करू ना त्यो गोष्टीची आमी चर्चा करू शकता। कोणा एफएसआय एक्स्ट्रा दिवंक जाय जाल्यार जो ग्रीन सर्टिफिकेशन 100% कंप्लायन्स करता तेका दिवपाक काय हरकत ना। ह्यो सगळ्या गोष्टी केल्यात, डेव्हलपमेंट ऑफ वॉटर बॉडीज हे सगळे, डेव्हलपमेंट ऑफ मोर ग्रीनरी ह्यो सगळ्या गोष्टी इंटिग्रेटेड मॅनरान करपाची गरज आहा म्हणून हो ऍक्ट, म्हणून ही बोर्ड अँड म्हणून आम्ही हांगा बसले। ओडीपी ओपन करपाक लागले पण पणजी तालिगाव फोंडा साठीच असतले फ्रॉम द डेट ऑफ ओपनिंग। ओपनिंग केन्ना करू जाय चेअरमन करतो करूंच जाय वेअर दे हॅड स्टॉप फ्रॉम देअर दे कॅन स्टार्ट। ग्रीन गोवा म्हणटा जाल्यार क्लीन युनियन प्रोजेक्ट उलयला तुजे सांगता म्हाका तेजेर उत्तर ऑलरेडी जायत्या लोकांनी दिल्ले आसा।
प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार प्रणय शिरगांवकर पणजी. एकूय पैसो मोडून आसतना आजोसी मांडूर पंचायतीतले सातातले आमचे चार उमेदवार निवडून येऊन गोयात इतिहास घडयला म्हणून सांत आंद्रेचो आमदार विरेश बोरकार उलयलो. हेर उमेदवारांनी पैसे मोडले मात आमच्या आमदारांनी या लोकांक दाखोवन दिला म्हणून आमदार विरेश बोरकार मुखार उलयलो. पंचायतीत आपणावलो फूल फोकस आसतलो, लोकांची कामं बरे तरेन करपाचो आमचो यत्न आसतलो म्हणून तो मुखार उलयलो. तशेंच मसल पावर खुबसो ट्राय केलो, पूण जे मतदार आसा जे आदिवासी मंडळ पंचायतीचे जे मतदार आसा ते आमच्या वांगडा रावले. हांव काँग्रेच्युलेट करपाक सोदतां आमचे जितले कँडिडेट आसा ते जितले बसलेले तांकांय काँग्रेच्युलेट करपाक सोदतां, कित्याक सगळ्यांनी पार्टिसिपेट केला इन डेमोक्रसी आनी ट्राय केला आपल्याचे बेस्ट दिले की जाता तितले बरे आमी प्रयास करतले म्हणून. बट विनर थोडेच आसता आनी आमचे जे विनर आसा ते आमच्या वांगडा आसा आनी जी आदर्शी मंडूर पंचायत आसा ती आमी कॉन्फिडंट आसा आनी परत एक इतिहास घडयल्लो आसा. विक्रम सांगूंक सोदता कारण पयशे मोडनासतना कांय पयशे वाटनासतना बाकी सगळे पक्ष बाकी सगळे जे कँडिडेट आसा ते पयशे वाटून आपणाची हे सत्ता करपाक सोदता. हें परत एक लोकांक दाखोवन दिल्लें आसा, गोंयचे जनतेक दाखोवन दिल्लें आसा की असो चेंज जावपाक शकता म्हणून पयशे वाटनासतना. आनी आमचे जे भुरगे दीस रात एक ते कॅम्पनी वावुरलेले तांकां खरें एक आजांतल्यान भिल्लो आसता. कारण हांव पासून नासतना हांव एसेंब्लीन आसतना पासून ते भुरगे वावरताले, घरा घरांनी पावताले, आमचे जे इश्यूज आसा ते सांगताले. सो एक खूब बरें दिसता आनी एक बरी फिलींग येता कारण एक पंचायत विथावट मनी पावर स्पेंडींग मनी पावर आमी एक पंचायत घडयल्या आनी ही पंचायत आसतली ती फुडल्या पांच वर्सां आमी जे डेवलॉपमेंटल वर्क आसा जावं जें काम आसा जे पंचायतीचे आरसी मंडळ पंचायतीचे ते आमी बरे भशेन करतले. आनी म्हाजो जो चारूय कँडिडेट तुवें बशिल्ले काय खंयचो ओडचो बी पडला तुका इंडिपेंडंटांतलो? पण चारूय आमचेच कँडिडेट पण सगळे आमच्या वांगडा आसा आनी तेंच्यानी पयलूच सांगलेलें की समज हांव पासून येयलो जाल्यार आमच्या वांगडा आसतलो म्हणून आनी आमच्या वांगडा आसतलो कारण आमकां चेंज करपाक जाय आसली आनी ही चेंज आमी केल्ली आसा. नंबर एक स्मार्ट विलेज म्हणून मॅनिफेस्टो आसा, आमी ऑलरेडी तो डिस्ट्रिब्यूट केल्लो, आमी घरा घरांनी पावयल्लो आनी त्या स्मार्ट विलेज मॅनिफेस्टोन आमी काम करताले आनी डिफरंट कॉन्सेप्ट जो विलेजीचो डिफरंट कॉन्सेप्ट आसा तो दाखोवन दितलो. आमी पयलू म्हणटाले की केन्नाच घडोवंक शकना म्हणून मात आयज घडोवन दाखयल्लें आसा आनी हें घडोवन दाखोवन आयज कितलेशे जाणां खूब जाण म्हणटाले आनी खूब जाण आमचे नॅगेटीव्ह घालीत आसले. सो हें नॅगेटीव्ह म्हणलं आमी भायर मारलेलें आसा आनी आमी दाखोवन दिल्लें आसा की आमी पंचायत फॉर्म. ब्युरो रिपोर्ट प्रायम. आता घेऊया एक व्यवसाय किस्सा. दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क. कारण योकार तुमका सगळ्यांक. द प्राइम न्यूज रूम निशान. The Mayor Candidate Prime. Your voice, your channel. विसवा उपरांत तुमकां येवकार पळय फुडल्यो खबरो. मायकल लोबोच्या टुगेदर फॉर कळंगूट पॅनलांतले 11 तीन उमेदवार जैतिवंत जाले. एका वेळार विधानसभा निवडणुके वेळार 5 आमदारांक निवडून हाडपाची घोषणा करून 5 4 आमदारांक निवडून हाडपी कळंगूटचे आमदार मायकल लोबो हे खेपे कळंगूट पंचायतीत आपले पॅनल राखूंक फाटी पडला. आपले पॅनल जैतिवंत जातले आनी पंचायतीचेर आपले पॅनल आसतले हो विचार आमदारान केल्लो. मात पंचायतीच्या निकाला उपरांत आमदारांक निरशेवणी आयली. फाटले खेपे मायकल लोबो सत्ताधारी पक्षांत मंत्री आशिल्ले, हे खेपे ते काँग्रेसीत आसात. तांणी खुबशीं कामां केल्यात तरी तांचे पॅनल कित्याक शेणलें हो विचार करपा सारकी गजाल. People's verdict has to be respected and in Kalapur people chose the independence more than the Congress. Whether it was my panel or another panel, whoever makes the panchayat is independent. People chose independence. Independence got more power in Kalapur. 5 number is a big number. So anyway, I congratulate them and I wish them all the best. And let us together work for Kalapur.
whether it is serpents or members or people who have lost control. No, then, see, he got only 3 numbers, so we cannot claim. But we do not want to approach anybody in that, for that way. Let whoever is making the panchayat, as it is Joseph, or whoever it is, they are free to do it. Our people will support them. Our people, like the 3 people who are elected on our panel, will support them unconditionally. केपेचे आमदार एल्टर डिकॉस्टाचे भाव सेंजिल डिकॉस्टा पडलो जाल्यार मुळकेचे आमदार मंत्री पावर मिनिस्टर सुदीन ढवळीकर हांचे पॅनलातले नवातले फक्त 4 उमेदवार जैतवंत झाल्या. आपले पॅनल सांभाळूंक पावर मिनिस्टराची पावर खंय तरी कमी पडली अशें पंचायतीच्या निकाला उपरांत दिसता. ब्युरो रिपोर्ट प्राइम. आग्वाद बंदखणींत गोंय मुक्ती लढ्याचे इतिहासीक वर्णन करपी वस्तू संग्रहालय तयार जाता. 1 सप्टेंबराक ताचें लोकार्पण जातलें. देश स्वतंत्रतायेचो आजादी का अमृत महोत्सव मनयता. हाचे निमित्त साधून वस्तू संग्रहालयांत वर्सभर विद्यार्थ्यांक फुकट आनी जनतेक मोफत शुल्कांत प्रवेश दितले अशी घोशणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी केल्या. आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत पर्यटन खात्या मार्फत सिकेरी हांगा नूतनीकरण केल्ल्या आग्वाद जेलींत ध्वजारोहण आनी स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्कार सुवाळ्या वेळार ते उलयताले. ह्या वेळार पर्यटन मंत्री रोहन खंवटे, आमदार मायकल लोबो, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार गणेश गांवकार आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. तिरंगा या आणि आजादी का अमृत महोत्सव गोय सरकारच्या वतीन जावपी कार्यक्रमाची सुरुवात आयच्यात आम्ही ह्या तिरंग आमच्या आग्वाद म्युझियमाचेर लहरोवन आम्ही आयच्यान सुरुवात करता. मनाक खूप खोस भोगता कारण आयच्यान ह्या कार्यक्रमाची वडा उमेदीत आम्ही सुरुवात करता. इश्टानो 15 ऑगस्ट 2022 ह्या दिसा आमच्या स्वातंत्र्याक जवळपास 75 वर्सां पुराय जाता. आनी 75 वर्सां पुराय जाता आसतना आमी पळयता की वेगवेगळे संकल्प वेगवेगळे आयडियाज आमच्या मुखार दवरल्यात. पण त्याच बरोबर आमी ह्याच वास्तूचेर कित्याक आयले हे तितकेच महत्वाचे आशिल्ले. की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ठरयले की 400 अशा वास्तूंचेर, देशातल्या 400 अशा ऐतिहासीक वास्तूंचेर झेंडा वंदनातल्यान ह्या कार्यक्रमाची सुरवात जावची. आनी आमकां आर्ट अँड कल्चर मिनिस्ट्रीच्या मार्फत की तांच्यानी म्हटले की तुमची आग्वाद झेल ही अशी ऐतिहासीक वास्तू आसा जी स्वातंत्र्याक, म्हणजे स्वातंत्र्या खातीर ज्यांच्यानी खरो लढो पुकारलो, ज्यांच्यानी स्वातंत्र्या खातीर खरे बलिदान दिले तेच म्हणजे हुतात्मे झाले. असे कितलेशेच स्वतंत्र सेनानी या आग्वादच्या झेलीत रावले आनी तांच्यानी आमकां स्वातंत्र्य दिले. म्हणजे आता जो बाप रोहनाक म्हणटालो आयचो दीस आमी वडा उमेदीन मनयता वो सगळो दीस आसतलो ह्या गोंयची उदरगत आसतली, ह्या राष्ट्राची उदरगत आसतली त्या थोर स्वतंत्र सेनानी आसतले जे हयात आसा आनी हयात ना त्या स्वतंत्र सेनानीच्या समोर हांव नतमस्तक जाता, तांकां आर्गां ओंपता. नंतर आमी हर घर तिरंगा ही कॅम्पेन म्हणजे 13 तारखेच्यान 15 तारखेच्यान प्रत्येकाक दिसचो की हो तिरंगो म्हाजो आसा, हो देश म्हाजो आसा. राष्ट्रभावना प्रत्येकाच्या मनात जागी जावची कारण जे लढले ते देशा खातीर, जे वीरगती प्राप्त झाली ती देशा खातीर, पण आता गरज आसा ह्या देशा खातीर जगपाची, आता गरज आसा ह्या देशा खातीर कितें तरी करपाची. आमी पळयता की आयचो तरणाटो फक्त मी आनी हांव पळयता, हांव पळयता न पळयता म्हणजे हांव पळयता आसतनाच आपूण देशा खातीरय पळोवचो. आनी म्हणून तर म्हणटा आमी तांच्यानी तांच्या त्यागाचे परिणाम आसा, तांच्या वीरगतीचे आमी फळां आज भोगता. ब्युरो रिपोर्ट प्राइम. This is Info Media Prime Slot Network. कारण योकार तुमका सगळ्यांक. The Prime Newsroom. दिपी धुनिशा. We'll be right back.
The Mayor Candidate. Prime. Your voice, your channel. विश्वप्रथम गयोकार प्रफुल्ल खबरो. तुये पंचायत वाठारातल्या डॉन बॉस्को हायस्कूला लागसार 11 ऑगस्टाक बेकायदो दोंगर कापणी आनी झाडां मारपाचें काम चालू आशिल्लें. थळाव्या लोकांनी हें काम आडायलें आनी रान खात्याक तशेंच पुलिशेक हाची म्हायती दिली. उपरांत पुलिसांनी येवन जेसीबी यंत्रणा ताब्यांत घेतली. तुये पंचायत वाठारांत बेकायदेशीर दोंगराचे कापणी आनी झाडां मारपाचें काम व्हडा प्रमाणांत चालू आशिल्लें. ह्या कामाची पुराय चवकशी करची अशी मागणी आदले सरपंच किशोर नायक, आदले सरपंच उल्हास नायक, समाज वावुरपी उदय मांद्रेकार आनी थळाव्या लोकांनी केल्या. डॉन बॉस्को हायस्कुलाच्या पठाराचेर, तुये विलेजीन ह्या पठाराचेर मोठ्या प्रमाणान इल्लिगल ॲक्टिविटीची एक कॉम्बिनेशनूच जाल्लें आसा. कंबायन क्राईम कसो मोठ्या प्रमाणान हिल कटींग चालू आसा, मोठी मोठी झाडां कट जाल्ली आसा, लँड डॅव्हलपींग चालू आसा. फाटल्या 15 दिसां पासून आचारसंहिता चालू आसा गोंयान पंचायत इलेक्शनाची, आनी तेचो गैरफायदो घेवन ह्या लँड माफियांनी थंयसर मोठ्या प्रमाणान हिल कटींग सुरू केला. आयज ते आमी इलेक्शन प्रोसिजरान लोक बिझी आसले कारण लोकांक कळंक ना, पूण आयज जेन्ना नजरेक गेल्या तेन्ना आमी आवाज उठयला आनी काम बंद उडयल्लें आसा. थंयसर आमी अपील करता नॉर्थ गोवा कलेक्टराक की ह्या टायमान जो गैरफायदो घेवन सॅक्शन एज पर सॅक्शन डिस्ट्रॉय ऑफ हिल कटींग मोठ्या प्रमाणान हिल कटींग जाला त्याची नोंद घेवपाची नॉर्थ गोवा कलेक्टरान, कित्याक लोकल जी ऑथॉरिटी आसा ती हेचेर एक्शन घेवपाक इनकॅपेबल आसा. तेन्ना हायर ऑथॉरिटी आमी डायरेक्ट नॉर्थ गोवा कलेक्टराक अपील करता ह्या माध्यमांसून तेणी हेची दखल घेवपाची आनी इमिजिएट एक्शन घेवपाची. त्याच प्रमाणे आमी फॉरेस्ट ऑफिसर, रेंज ऑफिसर फोंडा हांकां अपील करता हायर ऑथॉरिटी गोवा स्टेटी की तेंच्यांनी हेची मोठी मोठमोठी झाडां जी कट जाल्यान तेचेर तेंच्यांनी इन्क्वायरी करपाची, तेंच्यांनी स्वता सायड इन्स्पेक्शन करपाचें, कित्याक तर लोकल ऑथॉरिटी जी आसा न्हू ती खंय तरी हांकां बळी पडा शकता, मोठमोठे माफिया जितून इन्वॉल्व आसात. तेच प्रमाणे आमी विश्वजीत राणे TCP मंत्र्याक आमी अपील करता जेणी ह्या फिल्डान एक बऱ्या पैकी काम केलां की TCP आपूण म्हणटात पळय TCP आपूण क्लियर दवरतलो, जे इल्लिगल ॲक्टिविटी तांकां माफ करचो ना म्हणटा, तेन्ना आमी अपील करता विश्वजीत राण्याक की तेणी हितून दखल घेवपाची ह्या पठाराचेर जे मोठ्या प्रमाणान हिल कटींग जाला, लँड डॅव्हलपींग चालू आसा, इल्लिगल ॲक्टिविटीज हे माहेर घर आसा, तेचेर तेंच्या नोट करून इमिजिएट ॲक्शन घेवन कारवाई सुरू करपाची. दोशी सध्या काम इमिजिएटली लोकांनी बंद केल्लें आसा, पेडणे पोलिसांनी ऑलरेडी JCB सील केल्ली आसा, तेंची काम स्टॉप आसा, पूण आतां फुडली ॲक्शन आमची अपेक्षा आसा TCP मिनिस्टर, नॉर्थ गोवा कलेक्टर आनी फॉरेस्ट ऑफिसर फोंडा कडेन की तेंच्यांनी आपले सगळे रिपोर्ट्स तयार करपाचे, इमिजिएटली सगळे रेकॉर्डाचेर हाडपाचे आनी हो क्राईम जो आसा कंबायन क्राईम हो इमिजिएटली स्टॉप करपाचे. म्हाका दिसता आमचे मिनिस्टर TCP विश्वजीत राणे सर ते खरेंच बरें काम करता, कारण ते आमी कालच्या एक म्हयन्यान पश्चात तेणी प्रत्यक्ष सांगला की खंय इलिगल दिसता तूं फोटो काडून तेंच्यांनी एप केला तेचेर धाडचो आनी एक्शन जावची म्हणून. त्या कारण आयज आमी जर हांगा येवन म्हाका कोण सांगलें स्कुलाच्या भुरग्याच्या बापायनी की किशोर अमके हिल कटींग जाला, फॉरेस्ट कट सगळीं झाडां कातरल्यात, तेन्ना आमी जर हांगा येवन फॉरेस्टान फोन केलो एक नंबर घेतलो गार्ड फॉरेस्ट राज जितेंद्र नायक ताका फोन केलो, तूं 2 वर जाली येता म्हणटा, तेणी म्हाका एकाक सांगलें की तो खंय तरी भायर सरला म्हणून. आतां हांव चॅक करून वचून फॉरेस्टान चॅक करता ऑफिसान की तूं एका खंय गेल्लो आसलो की ना, कारण तो 2 वर जाली हांगा पावना, तुवेंतल्या तुवें जर तो पावना तर म्हाका दिसता तुवें फॉरेस्ट आमच्या ऑफिसात तेच्या आजूबाजू बाकीचे गांव पेडणे आसा धारगळ कशें पावतले. जर ऑथॉरिटीज जर भागास आमकां जर सारके हें करनात म्हणजे कॉपरेट करना जाल्यार फाल्यां कोणी जर स्थानिकान हातीन घेतलो जर फाल्यां तेंकां मारले की आनी कितें जाल्यार कोण जबाबदार. पुलिसांक फोन करता ते म्हणटा पुलिसांक फोन करता आमी थारायले, पुलिसांचो भंय तेंकां ना. आयज PI आमचें इतलें बरें काम करून ते स्वता आरोप करता भायलेलो की पुलिसांक आमी पळयता म्हणटा. हांव नको हांव PI रिक्वेस्ट करता की हेचेर तुमी लक्ष घाला, कारण नांव पिड्यार जाता तुमचें जाता पेडण्या पुलिसांचें नांव पिड्यार जाता लोकांचें पिड्यार. आमकां लोक चोर म्हणटात, हांव पंचायत म्हाका सगळे लोक म्हणटाले की तुमी चोर म्हणून. हांव तेंकां सांगूंक सोदता म्हाज्या टायमांक जर कितें इल्ली जाल्यार हांवें स्वता कंप्लेन केल्या, मायनिंगाची केल्या, ते शिपये काडटा तेन्ना केल्या, दोनदां ट्रक सीज केलो, तो ट्रक 8 दिसांनी परत शिपये काडटा. आतां म्हाका सांग पुलीस आसा काय ना, पुलिसांक दिसता तरी ना म्हणटा ते, लोक तशे आरोप घालतले थंय जाले की. ब्युरो रिपोर्ट प्राईम. देशाच्या स्वातंत्र्य दिसाच्या अमृत महोत्सवा निमतान म्हापशाच्या भाजपा मंडळा वतीन विविध कार्यावळींचे आयोजन केलां. सगळ्या लोकांनी हातून वांटो घेवचो अशें आवाहन उपसभापती जोशुआ डिसोझा हांणी केलां. अमृत महोत्सवाचे निमित्त साधून केंद्र सरकारान आजादी का अमृत महोत्सव मनोवपाचो निर्णय घेतला. ते खातीर म्हापशा शुक्रारा भाजपा युवा मोर्चा वतीन सांजवेळा करासवाडा जंक्शन ते म्हापसा तार पुला मेरेन दुचाकी फेरीचें आयोजन केलां. 13 तारखेक दनपारा 12 वरांचेर मंडळा वतीन पक्षाच्या उत्तर गोंय कार्यालया मुखार ध्वजारोहण करतले अशी माहिती तांणी मुखार दिली. 75 वर्षां जाल्लेली आसा आनी आमी सबंद भारतभर 75 वर्सां साजरी करतात, ताका आमी आजादी का अमृत महोत्सव अशें नांव दिल्लेलें आसा.
आज आमच्या भितर आमचे गोंय विधानसभेचे उपसभापती आनी म्हापशेचे आमदार जसवंत सुद्दा आसा की 75 वर्सां आमच्या देशाक पूर्ण जाता आनी हे सेलिब्रेट करपा खातीर आमच्या देशाचे पंतप्रधान बाप नरेंद्र मोदी हेंच्यांनी आजादी का अमृत महोत्सव हो कार्यक्रम दवरला म्हटल्यार कार्यक्रम म्हटल्यार इट इज नॉट टू बी सेलिब्रेटेड ओनली ऑन द 15th इट इज वील स्टार्ट इट हेज ऑलरेडी बिगन आमकां दिसपाक येता सगल्या लोकांनी आपले फ्लॅग घेवन ऑलरेडी तयारी चालू आसा लोकांचे भारतीय जनता पक्षान थारायला असो हो कार्यक्रम न्हू हो हांव मुद्दमूच सांगूं सोदतां दीस एक्टिविटी दीस इवेंट इज नॉन पॉलिटिकल तितून आमकां 75 इयर्स पूर्ण जाता म्हणून आमकां एक बरी उमेद येता आनी इट इज समथींग दॅट वी नीड टू अंडरस्टँड दॅट दीस कंट्री दीस ग्रेट कंट्री आयज इट इज कन्सिडर्ड एज अ सुपर पावर ऑल ओवर द वर्ल्ड आमकां पयलीं कष्ट त्रास कसे काढून आम्ही ह्या लेवलाचेर आयज पावलेले आसा आनी इट इज ऑल थँक्स टू द ऑनरेबल प्रायम मिनिस्टर जो मनीस दीस रात आपले एफर्ट्स घालून हे देश वयर काडपा खातीर काम करता नंदलेस आमकां हितून सगळ्यांचो हात आसा आनी आमचो सगळ्यांचो हात जाय पडटलो टू सेलिब्रेट दीस ग्रेट आय से ग्रेट डे कारण इट इज नॉट एवरी इयर दॅट वी गेट टू सेलिब्रेट 75 इयर्स प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगांवकर म्हापशें आयच्यो खबरो सोंपोवच्यो पयलीं परतून एक फावट नदर मारुया आयच्या मुखेल खबरांचेर गोंयांतल्या 186 पंचायतीचो निकाल जाहीर कांय आमदार आपले पॅनल हाडूंक येसस्वी कांय जाणांक आयले अपेस लोकसेवा करपाची जिद्द दवरून वन मावळींगे कुर्चिरे पंचायतीतल्यान 82 वर्सांचो भागो भैरू वरक परत एकदा जैतिवंत संतुलित उदरगती खातीर नगर नियोजन कायद्यात बदल करतले नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणेन केली घोषणा इतल्यान आयच्यो खबरो हांगाच सोंपतात तुमचे प्रतिक्रिया आनी सुचोवणी आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वॉट्सॅप करात 9037 9992244 क्रमांकाचेर पळयत रात प्रायम